हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज आपण छोट्या बाळाचा अम्ब्रेला फ्रॉकची कटिंग बघणार आहोत। त्यासाठी आपण हे कापड घेतलेलं आहे। नंतर आपण हे पहिलं आपण अम्ब्रेला फ्रॉकची कटिंग करताना वरचा जो पार्ट असतो बॉडीचा तो पहिले आपण कट करणार आहोत। त्यासाठी आपण एकदा हे फोल्ड करून घेऊ। फोल्ड केल्यानंतर परत एकदा फोल्ड करणार आहोत। असं आपण हे डबल फोल्ड करून घेतलेलं आहे। गळ्याचे माप घ्यायचे आहे आपल्याला 2 इंच। शोल्डरचे माप घ्यायचे, गळ्याचे 2 इंच आणि शोल्डर आपण 5 इंचावर घेणार आहोत। मोंडा घ्यायचा आहे आपल्याला 4.5 इंच। याचा आपण एक बॉक्स तयार करून घेऊ। गळ्याची लेंथ घेणार आहोत आपण 3.5 इंच। याचा पण एक बॉक्स तयार करून घेऊ। गळ्याला राऊंड शेप द्यायचा आहे। मोंढ्याला आपण 1 इंचाचा आकार देणार आहोत। याची आता आपण कटिंग करून घेऊ। मोंड्याचा आकार आपण कट केलेला आहे। आता आपण शोल्डरचा मध्ये सेंटर आपण कट करून घेणार आहोत। फ्रंट साईडचा गळा जो आहे 3.5 इंचाचा तो आपण पहिले कट करून घेऊ। बॅक साईडचा गळा छोटा असल्यामुळे आपण हा 2 किंवा 2.5 इंचाचा पण आपण कट करू शकतो। ही वरच्या टॉपची आपली कटिंग झालेली आहे। याची उंची घेतली होती आपण 8 इंच आणि याचे चेस्टचे माप पण आपण 7.5 इंच घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण 1 इंच शिलाई मार्जिनसाठी घेणार आहोत। आपण आता अम्ब्रेला घेरा जो आहे त्याची कटिंग करून घेऊ। एकदा कापडाला आपण डबल करणार आहोत। परत आपण फोल्ड करून घेऊ। जेवढे आपण कमरेचे माप घेतलेले आहे तेवढे कमरेचे माप आपण इथे टाकणार आहोत। जसे 8 इंच आपण कमरेचं माप घेतलेलं होतं 8 इंच देऊन आपण राऊंड शेप देऊन घेऊ। नंतर आपण घेऱ्याची उंची मोजून घेणार आहोत। उंची घेतली आपण 8.5 इंच। पूर्ण राऊंड शेपमध्ये आपण याची घेऱ्याची उंची मोजणार आहोत। पूर्ण राऊंड शेपमध्ये उंची ही मोजून घेतलेली आहे। याची आपण आता कटिंग करून घेऊ। वरती आपण हे कमरेचे माप जिथे टाकलेले आहे त्याची पण कटिंग करून घ्यायची आहे।
अशा पद्धतीने आपण हा घेरा कट केलेला आहे आणि वरचा हा पार्ट आपण ठेवून नंतर आपण स्टिच करणार आहोत. त्याची स्टिचिंग मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे.